आता स्वराज स्पेशल बिर्याणी हाउस इन चाइनीज सेंटर इतना तो आम्ही आलो है चाइनीज खायला। हे नाव है आणि हे त्यांचे ओनर है। आता आपण ट्रिपल राइस नूडल्स लॉलीपॉप है चिल्ली है बिरयानी है स्पेशल बिरयानी आणि अजून काय भेटतं चिल्ली नूडल्स ड्राई राइस फ्राइड राइस बिरयानी ऑर्डर केली। आणि इथे यायचं म्हटलं तर कसं यायचं नंतर राजगुरू नगर वरून सरळ 45 किलोमीटरला डेने म्हणून गाव आहे भीमाशंकर रोडला तिथंच रोडलाच दुकान डेने म्हणून गाव आहे तिथं हां डेने आणि स्वराज चायनीज आणि बिर्याणी सेंटर म्हणून हे शॉप आहे छोटंसं कॉर्नर आहे तर तो माऊली सोलसे या साहेबांना भेटकडे यायचं। आता आपण चिकन ट्रिपल राईस ची रेसिपी आता बघणार आहोत। अदरक आलं लसूण मिरची कोबी कापून टाकली आहे। सूप आणणार आहे ना भी सूपचं प्रिफरेंस नाही मीठ चिली सॉस सोया सॉस याच्यामध्ये काय करणार आहोत अभी आलं लसूण मिरची मीठ कोबी कापलेला हे सगळं टाकलं याच्यामध्ये। आता आता सूप बनवतात आहे चिकन ट्रिपल राईससाठी सूप जे असो ते सूप चाललं आता प्रिपरेशन याचं त्या लावून चाललं आहे। आता बसतो आता दो बार यूज करो उसमें। आता गॅस बंद केलाय सूप झाला तयार। आता चिकन डाला अभी ऊपर से सूप डाला उसमें अभी सूप रेडी। आता चिकन ट्रिपल राईससाठी सूप तयार असतो तो सूप तयार झालाय वरून फ्राईड हे टाकले नूडल टाकलेत नूडल्स खूप छान। आता चिकन ट्रिपल राईसचा सूप चिकन सूप तयार आहे। चिकन ट्रिपल राईसची तयारी चालली आहे। अंडा टाकला फेटून होता त्याने अंडं सुरू केलंय अंडा फेटले तेल टाकलंय अंडा टाकले वरून चिकनचे पीसेस टाकले त्यामध्ये आलं मिरची राईस चिली सॉस सोया सॉस छान असं ते फेटून घ्यायचं आहे।
तैयार है आता चिकन ट्रिपल राइस। मस्त होता तैयार है चिकन ट्रिपल राइस सर्व होने साठी। पूर्ण ऑमलेट पण तयार आता ढाकलंय या साहेबांनी मस्त बनवलं होतं चिकन ट्रिपल राईस। आता चिकन सूप आणि चिकन ट्रिपल राईस तयार आहे, आता आपण टेस्ट करून बघूया कसं लागतं ते। खरंच छान आहे, तुम्ही स्वराज्य चिकन सेंटर आणि बिर्याणी कॉर्नर आहे बिर्याणी सेंटर इथं तुम्ही भेट द्या, खूप छान आहे असं, प्लीज नक्की ट्राय करा आणि माऊली सोलसे साहेबांना नक्की भेटा तुम्ही, मस्त एकदम सूप पण आहे ते पण दाखवतो राहिलं ते मग ट्राय करूया आता। खूप असं येण्यागावी स्वराज चायनीज आणि बिर्याणी सेंटर इथे येऊन तुम्ही नक्की ट्राय करा चिकन ट्रिपल राईस आणि सूप चिकन सूप नक्की या। बिर्याणी पण तयार असते, त्याचे पार्सल होते बिर्याणी कस्टमरची ते पण असते इकडं। कसं वाटलं इथला चायनीज खाऊन? एकदम मस्त आवडलं। तुम्ही काय घेतलेलं? चिकन राईस आणि सूप। चिकन ट्रिपल राईस आणि सूप घेतलेलं। चिकन ट्रिपल राईस आणि सूप नेहमीचं दुकान आहे, मस्त। तुम्ही कधी बसा येतात इकडे खायला? समोर एक रेणेगाव आहे आणि इथून गेलं की सरळ भीमाशंकर रोड आहे, तिथंच हे स्वराज स्पेशल बिर्याणी हाऊस आणि चायनीज कॉर्नर सेंटर या ठिकाणी आहे आणि इथं ते त्यांचं एक कॉर्नर आहे, येऊन नक्की भेट द्या। खूप छान होतं चायनीज कॉर्नर, प्लीज विजिट करा।